आणि आता आपण न्यूज टॉप नाईन पाहणार आहोत. सुरुवातीला राजकीय टॉप नाईन बातम्या बघूया. राज्य मंत्रिमंडळाची आजची बैठक रद्द. आमदार अनिल बाबर यांच्या निधनामुळे बैठक रद्द. 10 फेब्रुवारीपासून जरांगेंचं आमरण उपोषण. अधिसूचनेची अंमलबजावणी उद्यापासूनच करा. विशेष अधिवेशन घेऊन सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेचं कायद्यात रुपांतर करा. जरांगेंची सरकारकडे मागणी. 10 फेब्रुवारीचा निर्णय घेतलेला आहे की तुम्ही उद्यापासून अंमलबजावणी करा, नसता त्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी आणि तो कायदा मराठा समाजासाठी कायम स्वरूपीचा असावा यासाठी आमरण उपोषणाची आज आपण रायगडाच्या पायथ्यावरूनच घोषणा करतो. सरकारनं काढलेली सगळ्या सोयऱ्यांबाबतची अधिसूचना अंतिम निर्णय नाही. अधिसूचनेवर सरकारनं हरकती आणि सूचना मागवल्यात. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. अधिसूचनेमध्ये काही आक्षेप आहेत. अधिसूचना अंतिम व्हायची आहे. अधिसूचनेचे आक्षेप घेताना ते भुजबळ साहेब किंवा लोक सर्वांनी घेऊन त्यानंतर अंतिम होण्यापूर्वी त्या अधिसूचनेला काही दुरुस्त्या करायच्या असतील तर सरकारचा अधिकार आहे. त्यामुळे त्याबद्दलची भूमिका देवेंद्रजींनी मांडली आहे. शिंदेंनी मराठा समाजाचा नेता म्हणून निर्णय घेतला असेल तर राज्यातल्या ओबीसी समाजाला विष देऊन मारून टाकावं. विजय वडेट्टीवार मुख्यमंत्री शिंदेंवर संतापले. जर हे शिंदेनी मराठा समाजाचा नेता म्हणून मिरवण्यासाठी घेतलेला निर्णय असेल तर या राज्यातील ओबीसीला त्यांनी विष देऊन मारून टाकावं. प्रत्येकाला त्यांच्या हातात एक विषाचा प्याला द्या आणि तुम्ही मराठ्याचा नेता व्हा. ट्रिपल इंजिन सरकार भुजबळांचं ऐकत नाही, हा भुजबळांचा अपमान आहे. सुप्रिया सुळेंचा छगन भुजबळ यांना टोला. वडिलांच्या वयाचे आहेत आणि साधारणपणे आपण बघताय की गेले अनेक वर्ष महाराष्ट्रातून शून्यातून भुजबळ साहेबांनी नेतृत्व केलं. या इतक्या ज्येष्ठ नेत्याचं जर कॅबिनेटमध्ये ऐकत जात नसेल या ट्रिपल इंजिनच्या खोके सरकारमध्ये तर भुजबळ साहेबांचा हा खरं तर अपमान आहे. की राज्यातील सर्वेक्षण करण्यास आणखी 2 दिवसांची मुदत वाढ. 31 तारखेऐवजी आता 2 तारखेपर्यंत सर्वेक्षण सुरू राहणार. राष्ट्रीय ओबीसी महासंघाची आजपासून नागपूर जिल्ह्यात जनसंवाद यात्रा. ओबीसी जनगणना यासह विविध मागण्यांसाठी बबनराव तायवड्यांच्या नेतृत्वात यात्रा. 5 फेब्रुवारीपासून राज्यभरात ओबीसी महाएल्गार यात्रेचं आयोजन. मराठवाड्यातून यात्रेला सुरुवात होणार. भुजबळ आणि पडळकर नेतृत्व करणार. मुंबईत केवळ सत्ताधारीच आमदारांनाच विकास निधी. मुंबई महानगरपालिकेचा कारभार माहिती अधिकार उघड झालेला आहे. मुंबईतील 36 आमदारांपैकी फक्त 21 सत्ताधारी आमदारांनाच निधी मिळतो आहे.